जाती जमात सगळ्यांना वाटतं, सरकारला वाटतं, विरोधकांना वाटतं की हा लढा हा संघर्ष थांबणार कधी, त्याचं उत्तर तुमच्याकडून काय असेल? हा लढा थांबणार, परंतु जे कुणबी नोंदी मिळाल्यात बांधवांना आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्याअंतर्गत मिळालेल्या नाहीत राज्यात, त्या मराठा बांधवांना सगळ्या स्वऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावर सरकारनं आरक्षण देणे, आरक्षणाचा लाभ देण्याचं ठरवलं आहे. म्हणूनच त्यावेळेस त्यांच्या मंत्री महोदयांनी आणि आलेल्या शिष्टमंडळानं सगळे स्वैरा हा शब्द नेला होता. त्या शब्दाला त्याला 4 महिन्यापासून त्यावरती सरकार काम करतं, 4 महिन्यापासून एका शब्दावरती. मग आता विशेष अधिवेशन आपण बोलवलं आहे, त्या आम्ही दिलेल्या सगळ्या स्वैऱ्यांच्या व्याख्यासह त्याची अंमलबजावणी सरकारनं करावी. आणि ज्यावेळेस ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली नाही आणि ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली त्याच्या आधारावर आम्ही एक प्रमाणपत्र न नोंद मिळालेल्या मराठ्यांच्या म्हणजे सगळ्या स्वैऱ्यांचं बघू, एक प्रमाणपत्र त्या दिवशी आम्ही विचार करू. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तुमच्याशी काही शिष्टमंडळ फोनवर प्रत्यक्ष तर आम्हाला काही दिसलं नाही, काही सांगितलं आहे का सरकारने काय या संदर्भात चर्चा करणार आहोत वगैरे? नाही, अजिबात कोणी सांगितलेलं नाही सरकारनं, कोणी नाही, कोणाचं शिष्टमंडळ येत नाही, जात नाही, काय नाही, काय नाही, काय. कारण शेवटी आता चुका झाकवायच्या कशा ही सुद्धा मोठा प्रश्न असतो. कारण पहिल्या दिवसापासून त्यांनाच वेळ दिला आहे, माझ्या समाजाची माझी काही चूक नाही, ते म्हणतील तर आत्तापर्यंत आम्ही केलेलं आहे. मग आता इकडं आल्याच्यानंतर आम्ही प्रश्न विचारतो आहे, काय चूक करतो आहे मराठा बांधव, प्रश्न विचारतो आहे काय चूक करतो आहे की तुम्हाला वेळ दिला, तुम्ही देतो बोलले, मग 5-5, 6-6 महिने का झाले, त्यामुळे ते येत नाहीत. त्यामुळे काय असतं, लय खरं बोललं की ते माणूस नको असतो प्रत्येकालाच, प्रत्येकालाच म्हणतो मी तुम्हाला, म्हणजे आपल्या कुटुंबातल्या माणसालासुद्धा त्याची चूक झाकवायसाठी तो खोटं बोलणार आणि त्याला वाटतं आपणही बोलावं आणि आपल्याला तसं चालत नाही, आपलं कुटुंब परिवार आहे, त्यामुळं शक्यतो खरं बोलणं हे माणसाला त्रासदायक आहे. मग त्यांच्यासाठी खरं न बोलणं म्हणजे बाजूला जाणे, अमुक करणे, तमुक करणे, असे हे प्रकार भरतात. परंतु समाजासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत माझा श्वास शेवटचा आहे तोपर्यंत मी खरंच बोलणार, समाजाला खरं तेच सांगणार, सरकार काय म्हणलं आहे तेही सांगणार, कोणकोण काय म्हणलं आहे तेही सांगणार, मी काय केलं तेही सांगणार. पण समाजाला न विचारता किंवा समाजाला दुखून कोणाचं मन राखण्यासाठी मी नाही खोटं बोलू शकत. सप्टेंबरमध्ये सर्वपक्ष देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.